गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। या कोल्हापूर जिल्ह्यामधून 60,000 वरती शेतकऱ्यांचे पत्र घेऊन आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा साहेब यांच्या समवेत आपण हे पत्र माननीय राज्यपालांना सुपूर्द केले। त्यामध्ये आपण एक मागणी केली होती शेतकऱ्यांच्या बाजूनी की शेतकऱ्यांना 1,00,000 रुपयाचं अनुदान मिळालाच पाहिजे आणि शासनाने काय केलं, 5 मार्चला जो बजेट झाला त्याच्यामध्ये त्यांनी 50,000 रुपयाचं अनुदान दिलं। मी परखड शब्दात बोललो की 1,00,000ची मागणी करून 50,000 देताय म्हणजे शेतकऱ्यांना काही खैरात देताय का, असं परखड शब्दामध्ये मी उल्लेख केला होता। आणि आज परिस्थिती बघा, आपण मागणी केली 1,00,000ची, त्यांनी दिली 50,000, पण आजची परिस्थिती बघा की आज ही शेतकऱ्यांना ते 50,000 रुपयेचं अनुदान द्यायचा विसर राज्य शासनाला पडलाय असं क्लिअर दिसून यायला लागले। आज राज्य शासनाला मी आवाहन करतो की त्वरित हे 50,000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा आणि खबरदारी पण घेतली पाहिजे। येत्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या राज्याला एक मोठा पॅकेज दिलाच पाहिजे, पण त्या पॅकेजमध्ये ज्या गोष्टीची तुम्ही तरतूद आणि घोषणा केली आहे म्हणजे हे 50,000 रुपये अनुदान, त्या पॅकेजमध्ये देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका आणि थट्टा करू नका। शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये आत्ताच मिळाला पाहिजे आणि त्या पॅकेजमध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना एक मोठा पॅकेजचा दिलासा पण मिळाला पाहिजे याची काळजी राज्य शासनाने घेतली पाहिजे। त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी राज्य शासनाने महात्मा फुले योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांच्या निमित्ताने एक GR काढलाय आणि त्यांनी सगळ्या बँकेंना असं म्हटलेलं आहे की ज्या लाभार्थी आहेत, जे थकबाकीदार आहेत, त्या थकबाकीदारांची रक्कम शासनाकडून येणे दाखवून त्यांचं खातं नील करून त्यांना नवीन पीक कर्ज द्यायचं GR राज्य शासनाने काढलेलं आहे। राज्य शासनाला माझी विनंती राहील, आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये हे लागू करताना खासगी बँक आणि नॅशनलाइज बँका हे 100% लागू करत नाहीत हे नियम, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व बँकांना आणि प्रामुख्याने नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँकांना हे बंधनकारक केलंच पाहिजे ज्याच्यामुळे हे लागू व्हायला पाहिजे। आणि त्याचबरोबर 50,000 रुपये आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2,20,000 शेतकरी आहेत, आकडा ऐकून घ्या परत, 2,20,000 शेतकरी ज्यांनी नियमित कर्ज भरला या लोकांना हे 50,000 त्वरित मिळायला पाहिजे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।